माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनी आणि मातानो, नमस्कार, जय महाराष्ट्र। काय बोलू, कारण गेले काही दिवस त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतोय। दिवस एक 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 उजाडतोय, मावळतोय, नवीन दिवस उजाडतोय, तोही मावळतोय। अनेक जण मला प्रश्न विचारतात, म्हणजे प्रश्न तोच आहे जो तुमच्याही मनात आहे, माझ्याही मनात आहे। एकूणच हे जे काही युद्ध चालू आहे, मला एका लता दिदींच्या गाण्याची आठवण आली, संपूर्ण जगाची अवस्था सरणार कधी रण। याच परिस्थितीत आहे, वाट बघतोय आपण हे रण संपणार कधी, आणि हे रण लढताना, युद्ध लढताना, मागे आपल्याला बोललो होतो की शत्रू समोर असेल, तर आतापर्यंत आपण हिंदुस्थानी सगळे जे आहेत, सगळे माझे महाराष्ट्रातले माता भगिनी बांधव आहेत, त्यांनी एक गाव दोन तुकडे करून ह्या शत्रूचा कधीच नाही नेट केला असता। पण हा शत्रू दिसत नाहीये ना, तीच तर पंचायत आहे। आणि हा शत्रू सुद्धा एवढा विचित्र आहे की तो आपल्याच लोकांच्या माध्यमातून आपल्यावरती हल्ला करायला बघतोय। पण तरी देखील आपण सर्वांनी जो एक अभूतपूर्व पराक्रमच मी म्हणेन, होय पराक्रमच आहे, अभूतपूर्व पराक्रम केलेला आहे की संयम, संयम, धैर्य, हिंमत, जिद्द, जिद्दीने लढतो होत आपण। आणि ही जिद्द, मला खात्री आहे, उद्या हे आपलं युद्ध सुरू होऊन, म्हणजे महाराष्ट्राचं 6 आठवडे पूर्ण करतो आपण, 6 आठवडे फार मोठा काळ आहे। गेल्या आठवडे वेळेला बोललो होतो तेव्हा 5 आठवडे पूर्ण केले होते, आता 6 आठवडे उद्या पूर्ण करू। आकडेवारी काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, अनेकांना प्रश्न पडतो, मुंबईत काय चालले, महाराष्ट्रात काय चाललेलं आहे। मी नम्रपणाने आपल्या समोर काही माहिती ठेवतो आहे। याचा अर्थ असं नाही की इतर देशामध्ये इतर राज्य काही कमी करतात, असं नाहीये। पण आजपर्यंत, म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय, हा आकडा माझा कालचा आहे, त्याच्यानंतर कालची रात्र आणि आता 1 वाजतोय, 1 वाजेपर्यंत आणखीन हा आकडा पुढे सरकलेला आहे। आणि तो आकडा आहे, आपण महाराष्ट्रामध्ये किती टेस्ट केलेल्या आहेत। एक जे काही सगळीकडे कावर उठते ना, टेस्ट 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 करा, टेस्ट करा, टेस्ट करा, करतोय आपण टेस्ट। जसं जसं आपल्याला शक्य होतंय तसं तसं आपण या सगळ्या सोयी सुविधा वाढवतो आहोत। आतापर्यंत माझ्याकडे जो आकडा आहे, आतापर्यंत म्हणजे हा कालचा, मी पुन्हा एकदा सांगतो, काल संध्याकाळपर्यंतचा, साधारणतः 66,796 म्हणजे 66,800 पर्यंत ह्या टेस्ट झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये किमान 95% या टेस्टमधले जे आपल्या व्यक्ती होत्या त्या निगेटिव्ह आलेल्या आहेत, म्हणजे त्यांना याचा प्रादुर्भाव झालेला नाही। 67,000 ह्या टेस्ट झाल्यानंतर मग जे चित्र आपल्या समोर आहे ते हेच आहे की साधारणतः 3,600 67,000 टेस्ट केल्यानंतर त्याच्यात 3,600 हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। एकूण आतापर्यंत त्यातले 300-350 हे कालपर्यंत सांगतोय, ज्यांना ह्याचा प्रादुर्भाव झाला होता त्यांना बरं करून आपण घरी सुद्धा सोडलेलं आहे। आतापर्यंत सुद्धा एक आपण समाधान मानू शकतोय की जेवढे काही पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडतायत त्यांच्यात किमान 70-75% हे अतिसौम्य किंवा ज्यांना अजिबात लक्षणं नाहीत या वर्गात मोडतायत। आपल्याकडे जवळपास आज 52 रुग्ण हे थोडेसे मध्यम गंभीर ते अतिगंभीर या वर्गामध्ये मोडतायत। आपलं आता लक्ष आहे हे जे गंभीर आहेत त्यांना वाचवणं। पण होतंय काय की काही ठिकाणी आज सुद्धा मला ठिकठिकाणच्या डॉक्टरांकडनं जे काही त्यांच्याशी चर्चा करतोय तर असं समजते की बऱ्याच वेळेला अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हे रुग्ण आपल्याकडे येतात, म्हणजे आपण काहीच करू शकत नाही। काही केसेसमध्ये तर असे आढळून आलेले आहे की तो रुग्ण आल्यानंतर त्याचा रिपोर्ट टेस्टला दिल्यानंतर तो जो काय काळ लागतो, टेस्टसाठी जो काय काळ लागतो रिपोर्ट येण्यासाठी, तो लागतोच आहे, तो काय अजून कोणी कमी नाही करू शकलेला। तो रिपोर्ट प्राथमिकता देऊन आपण करून घेतो की हा गंभीर आहे, ह्याचा रिपोर्ट आम्हाला आधी द्या। एक काही अपवादात्मक परिस्थितीत असेही झालेलं आहे की ते रिपोर्ट येण्याच्या आतच त्यांचं दुर्दैवाने निधन झालेलं आहे। आणि म्हणून मला नेहमी हेच तुम्हाला सांगतो आहे आणि सांगायचंय
की कोणतेही लक्षण सर्दी खोकला ताप हे लपवू नका, घरच्या घरी उपचार करू नका। आपण याची विभागणी केलेली आहे, ज्याला आपण फीवर क्लिनिक म्हणतो, सर्दी खोकला ताप यांच्यासाठी दवाखाने पण सुरू केलेले आहेत। ज्यांना ज्यांना ही लक्षणं आढळतील, ही अशी काही ज्याला म्हणतो ना की नुसतं संसर्ग म्हणजे हात लावला तरी झालं असं नाहीये, जर मास्क लावला थोडं अंतर ठेवलं तर हे प्रादुर्भावाचा टाळता येतो। पण आपल्यापासून आपल्याला हे लक्षणं दिसत असतील तर लोक वाळीत टाकतील का? शी, अशा अशा संस्कृतीचा महाराष्ट्र नाहीये। एकमेकाला मदत करणारी आपली संस्कृती आहे आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला विनंती करतोय की जर का कोणाला अशी लक्षणं आढळली, स्वतःमध्ये अशी लक्षणं वाटली, तर न घाबरता, न पळता, घरच्या घरी न राहता तुम्ही ह्या दवाखान्यात या। जेवढं लवकर आपण याल तेवढं लवकर आपल्यावरती इलाज होईल। आणि मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की करोना झाला म्हणजे संपलं असं नाही। आज सुद्धा जे मी तुम्हाला आकडा दिलेला आहे, बरं होऊन म्हणजे काही ठिकाणी तर जवळपास गंभीर झालेली रुग्ण सुद्धा बरे होऊन आपण घरी सोडले म्हणजे त्यांना जाऊ दिले, बरं करून घरी जाऊ दिलेलं आहे। तर असंही आहे, अगदी 6 महिन्याच्या बाळापासून 83, 84, 85 वयाच्या आजीपर्यंत रुग्ण हे बरे झालेले आहेत, बरे होत आहेत, पण वेळेमध्ये आले तर वेळेत आले पाहिजे। एक गोष्ट मला आणखीन सांगावीशी वाटते की काल मी संध्याकाळी मुंबईतील जे आपले खासगी दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत, किंबहुना स्वतःच्या स्वतः काही प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत, यांच्यापैकी काही डॉक्टरांशी बोललो आणि मला समाधान आहेत, हे सुद्धा कुठेही लढायला कमी नाही आहेत। त्यांच्याशी मी स्वतः बोललो, आपले टास्क फोर्सचे डॉक्टर बोलले, महापालिका आयुक्त बोलले, या सर्वांनी एक आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, विश्वास दिलेला आहे की आज उद्यापासून ह्यांच्या सगळ्या ज्या काही प्रॅक्टिस आहेत, विशेषतः नॉन कोविड पेशंटसाठी, नॉन कोविड म्हणजे ज्यांना कोविड नाहीये, कोरोना झालेला नाहीये, असे सुद्धा अनेक रुग्ण त्यांच्या जुन्या तक्रारी आहेत, कोणाला किडनीचे आजार आहेत, कोणाला हृदयरोग आहे, कोणाला मधुमेह आहे, इतरही काही व्याधी आहेत, काही जणांना अचानक होत आहेत, तर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी हे क्लिनिक, हे दवाखाने आणि ह्या हे हॉस्पिटल्स ही कोणत्याही परिस्थितीत चालू पाहिजेत। नाहीतर कोरोना 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 करताना ह्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर हाही वर्ग खूप मोठा आहे, त्याच्यासाठी ते आपल्याला मदत करतात, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय। आणि मी संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर्सना आवाहन करतोय, विनंती करतो आहे की मुंबईतले डॉक्टर्स तयार झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तयार होत आहेत, पण आता घाबरू नका। तुम्हाला जे जे काही हवं आहे, जे जे काय सरकार म्हणून करता येणं शक्य आहे, ते सर्व सरकार म्हणून आम्ही करतो आहोत, काही काळजी करू नका। तुम्हाला अगदी पीपीई किट पाहिजे असेल, जिथे जिथे शक्य आहे, कारण आजही या सगळ्या उपकरणांचा थोडा नाही म्हटलं तरी तुटवडा आहेच, मी उगाच काहीतरी खोटं सांगणार नाहीये, पण तुटवडा थोडासा आहे, पुरवठा होतो आहे, केंद्राकडनं होतोय, राज्य सरकार सुद्धा जिथून जिथून शक्य होईल तिथून तिथून हा जो काही उपकरणांचा आपल्याला पुरवठा होऊ शकतोय त्यांना संपर्क करून त्यांच्याकडनं सुद्धा घेतोय, म्हणजे हे होत आहे, परिस्थिती सुधारते, नक्की सुधारते। धान्याच्या बाबतीत सुद्धा जवळपास 80-90% लोकांपर्यंत राशन आपण पोहोचवलेलं आहे। भगवत रेशन कार्डच्या बाबतीमध्ये राज्याने जो एक मोठा निर्णय घेतला त्याच्याप्रमाणे वाटप आता येत्या काही दिवसात सुरू होते, आपण त्यांना कमी दराने, सवलतीच्या दराने अन्नधान्य देतो आहोत। केंद्राने सुद्धा, मी मागे जे बोललो होतो किमान आधारभूत किमतीने, त्याच्या बाबतीत सुद्धा ते मदत करतायत। आपल्याला अजून काय करता येणं शक्य आहे ह्याच्याबद्दल विचार करून केंद्राशी आपली बोलणी चालू आहेत, केंद्र सुद्धा आपल्याला मदत करते। महत्वाचा मुद्दा काय, अनेकांना असं आजही वाटतंय की केंद्र सरकार मोफत धान्य वाटते, तुम्ही का नाही देत मोफत धान्य, केंद्र मोफत धान्य देते मग तुम्ही का नाही देत? मोफत देत आहे, पण ते आतापर्यंत फक्त त्यांनी तांदूळ दिलेले आहे आणि हा तांदूळ सुद्धा अन्न सुरक्षा जी काही आपली योजना आहे त्यातल्या लाभार्थ्यांसाठी आहे। जसजसा तांदूळ येतोय तसतसा तोही आपण वाटतोय। या तांदुळाबरोबर आपण डाळ आणि गव्हाची मागणी केलेली आहे, कारण नुसतं तांदूळ घेतोय तो आम्ही देतोय, पण तांदुळासोबत म्हणजे भाताबरोबर गहू आणि डाळ तर पाहिजे, त्या गहू आणि डाळीची सुद्धा आपण मागणी केलेली आहे। आणि मला विश्वास आहे अजून जरी त्याच्यात काही सुधारणा झाली नसली तरी लवकरात लवकर केंद्र सरकार ही आपली मागणी मान्य करून डाळीचा आणि गव्हाचा सुद्धा पुरवठा आपल्याला करेल, तो जसा येईल तसा तो आपण वितरण करेल, त्याची सुरुवात करतोय। एकूणच काय की हळूहळू हळू आता गोष्टी या आपल्याला लक्षात आल्यानंतर त्याच्याही बाबतीत यंत्रणा ही व्यवस्थित काम करते आहे। हे सगळं करताना आता उद्या 20 तारीख
आपण तर आपला लॉकडाऊन 30 तारखेपर्यंत आणि केंद्र सरकारने म्हणजे माननीय पंतप्रधानांनी तर 3 मे पर्यंत केलं, चांगली गोष्ट केली. ह्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांमध्ये हे जे काही आकडे आहेत हे केंद्र सरकार सुद्धा बोलते की थोडेसे त्याच्यामध्ये घट होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा मी अद्याप काही बोलणार नाहीये, गेल्या काही दिवसातले आकडे ह्याची पुन्हा मी एक तपासणी करायला सांगितले की मला खात्रीपूर्वक सांगा. आहे रोजची मला माहिती येते पण कुठेही भ्रमात आपण राहायचं नाहीये, कारण हा कोरोना जो आहे जगभराचा आपण अनुभव घेतला तर त्याची वाढ होते, पुन्हा थोडी खाली होते, पुन्हा वरती येतो, पुन्हा खाली जातो. हे थोडं वरखाली वरखाली होतं, खाली लवकर येईल आणि वर जास्त जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची. कुठेही भ्रमात राहून चालणार नाही, गाफील राहून चालणार नाही. आता काय झालं, आला खाली नाही, खाली नाही तो खाली आला आणि आपण गाफील राहिलो तर तो खाली आणि जाऊ रे, तर तसं नकोय मला, गाफील राहायचं नाहीये. आज मला महत्वाचं जे सांगायचंय की 20 तारखेपासून जे काही सगळं ठप्प झालेलं आहे, अर्थचक्र आपल्या या कोरोनाच्या चिखलात रुतलेलं आहे, अर्थचक्र हे पुन्हा फिरवायलाच पाहिजे, नाहीतर कोरोनातून आपण बाहेर पडू आणि आर्थिक संकटात म्हणजे आगीतून फोफाट्यात. आणि त्याच्यासाठी उद्यापासून परत एकदा गणपती बाप्पा मोर्या करून काही ठिकाणी आपण याला मोजक्या आणि माफक स्वरूपात परवानगी देत आहोत. त्याबद्दल सुद्धा मला थोड्याशा गोष्टी स्पष्ट करायच्यात. आता एकूण राज्याचं जर का चित्र आपल्या डोळ्यासमोर आणलं तर काही जिल्हे सुदैवाने हे 0 रुग्णाचे आहेत, 0, तिकडे एक सुद्धा रुग्ण नाहीये आणि तो होताही का म्हणेल. काही ठिकाणी जे थोडेसे होते त्याच्यात आता घट येत 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 म्हणजे नवीन रुग्ण नाहीये आणि त्याच्यात वाढ होत नाहीये, आहेत ते सुद्धा बरे होऊन घरी चाललेले आहेत. मग आपण थोडे झोन केलेले आहेत, रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन. रेड झोन साहजिकच आहे, जिकडे आज देखील रुग्णांच्या मध्ये संख्येमध्ये वाढ होते ते रेड झोन आहेत. ऑरेंज झोन जिकडे रुग्ण आहेत पण नवीन वाढ तशी झालेली नाहीये. आणि तिसरं ग्रीन झोन म्हणजे तिकडे 0 आहे. तर या खास करून ग्रीन झोनमध्ये आणि ऑरेंज झोनमध्ये आपण माफक स्वरूपामध्ये उद्योगधंद्यांना परवानगी देतो आहोत, याबद्दल सूचना या तळागाळापर्यंत गेलेल्या आहेत. आजपर्यंत आपण काय करत होतो, फक्त आणि फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या उद्योगांना आणि त्याच्या मालवाहतुकीला परवानगी देत होतो. आता जिथे जिथे शक्य आहे त्या उद्योजकांना सुद्धा आपण सांगतो आहोत की जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी, कर्मचाऱ्यांची काळजी तुमच्या त्या आवारात घेत असाल, आम्ही धान्य पुरवठा करू, तुमचं रॉ मटेरियल येईल, सगळं काम तुम्ही करा, मजुरांची ये जा होता कामा नये. कारण हे जे काय माल वाहतूक वेगळी आणि व्हायरस वाहतूक वेगळी, आपल्याला व्हायरस वाहतूक नाही करायची, आपल्याला माल वाहतूक करायची. म्हणून माल चालू राहील, त्याची वाहतूक चालू राहील पण व्हायरस बंदी ही राहणारच, व्हायरसची वाहतूक होणार नाही. ही व्हायरसची वाहतूक ही कळत नकळत होते आहे आणि म्हणून आता मला कोणताच धोका पत्करायचा नाहीये, अजिबात नाहीये. जे तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलेत मला माहिती आहे खूप कठीण आहे, काही न करता शांत बसून राहायचं ह्याच्यासारखी दुसरी मला नाही वाटत दुसरी कोणती शिक्षा असेल, पण ती शिक्षा सुद्धा तुम्ही एक तुमचं कर्तव्य म्हणून भोगता आहात, सोसत आहात. तुम्ही शिस्त पाळताना मी दुसऱ्याला शिस्त नाही मोडू देणार, अजिबात नाही, कारण ती आता परवडणार नाही आपल्याला. आणि त्याकरता आपण ह्या काही गोष्टी सवलती म्हणा किंवा थोडीशी एक हातपायाची म्हणजे बराच वेळ अंग आखडून गेल्यानंतर हळूहळू हळू आपण सुरू करतो ना, तसं सुरू करायचंय. एकदम उठून उड्या मारायला लागलं तर पुन्हा काहीतरी व्हायचं, तर तसं नाही, हळूहळू हळूहळू शिथिलता आणत 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 आपण पुन्हा पूर्वपदावरती यायचंय. आणि त्याच्याकरता या काही ज्या मुभा म्हणतोय त्या आपण देतो आहोत. त्याच्यामध्ये साहजिकच आहे, शेती आणि कृषी ह्याच्यात पहिले बंधन नव्हतं, आताही नाही, राहणार नाही. जीवनावश्यक वस्तू त्यांचा पुरवठा, त्यांचं उत्पादन ह्याच्यात कुठेही एक रुकावट येणार नाही. इतरही काही ज्या काही गोष्टी आहेत त्याची सुद्धा वर्गवारी केलेली आहे केंद्राकडनं सुद्धा. आजच आत्ताच एक सूचना आलेली आहे, सूचनांची नियमावली आलेली आहे, त्याच्याप्रमाणे सुद्धा काही होईल. म्हणजेच काय की एक लक्षात घ्या की जिल्हा जिल्ह्याच्या विषयी आपण उघडत नाही आहोत, अजिबात नाही. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायला अजूनही परवानगी दिलेली नाही, फक्त माल वाहतूक होत राहील पण आपण तर घरातच राहायचंय. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात जिथे म्हणजे हे जिल्हे जिथे त्याच्यात काही 0 आहे, ग्रीन झोन आहे, तिथल्या तिथे म्हणजे तिथे आता कोरोना नाहीये त्याच्यात आपण तिथल्या तिथे ये जा करायला देतोय, दुसऱ्या जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्यात देतोय, पण या जिल्ह्यातली माणसं त्या जिल्ह्यातली माणसं या जिल्ह्यात, हे आता तरी आपण होऊ देत नाहीये. किमान 3 मे पर्यंत तरी हे बंधन आपल्याला पाळायचंय. आणि हे करताना मला साहजिक आहे की काही जणांच्या मनासारखं होतंय,
ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत, माझं कौतुक करत आहेत, उद्धवजी चांगलं काम करत आहेत. काही जणांच्या मनासारखं होत नाहीये, साहजिकच आहे, ते माझ्यावरती थोडेसे रागावले असतील. खास करून मी माझ्या पत्रकार बांधवांना सांगतोय, पत्रकार बांधव, कारण काल आपण एक एक नियम सगळ्यांना सांगितलं की वृत्तपत्रांवरती बंदी नाहीये, अजिबात नाहीये. वृत्तपत्र ही जसं आपण पेपर स्टॉल म्हणतो तिथे उपलब्ध करायला काही हरकत नाहीये, पण खास करून मुंबई पुणे जिथे रेड झोन आहे तिथे मात्र घरोघरी वृत्तपत्र आज तरी टाकू देणं हे मला योग्य वाटत नाहीये. मला कोणाशी वाद नाही करायचा की याने काय होतं त्याने काय होतं, नाही, कदाचित माझी भीती अनाथही असेल, असेल भीती अयोग्य असेल, असेल, मला कोणी वाईट म्हणतील म्हणू देत. मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे, जरूर तयार आहे. जर माझ्या महाराष्ट्राचं भलं होणार असेल आणि त्याच्यासाठी मी वाईट ठरत असेल तर मी वाईटपणा घ्यायला तयार आहे. अत्यंत नम्रपणाने जसं तुम्ही माझं कौतुक करता तसंच हा वाईटपणा सुद्धा मी स्वीकारायला तयार आहे. पण कृपा करून आत्ता ह्या आणीबाणी म्हणजे हे आरोग्यविषयक आणीबाणी असताना त्याच्यात मला कोणताही धोका घ्यायचा नाहीये. अयोग्य योग्य हे उद्या कळेल, पण समजा कुठे काय फटकन काही घडलं तर मला आता मुंबई पुणे आणि इतर कुठे काय असेल तिथे हे कोणत्याही परिस्थितीत संकट संपवायचंच आहे, संपवायचंय. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आजपर्यंत जसं तुम्ही मला सहकार्य केलं तसंच सहकार्य हे मला नाही, आपण आपल्याला स्वतःला सहकार्य करतोय. याचं कारण आज तरी या रोगावरती औषध आलेलं नाही, कोणती लस आलेली नाही, प्रयोग सुरू आहेत, पण असं ठामपणे कोणी सांगत नाही हे औषध घ्या म्हणजे पी हळद आणि हो गोरी, असं काही नाहीये. अजूनही असं सापडलेलं नाहीये, ते सापडेल तेव्हा हे सगळीकडे होईल, मग ही भीती कमी होईल. पण आता तरी याच्यापासून लांब राहणं हे एवढाच हा एकच उपाय आपल्याकडे आहे. आणि त्याकरता मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगतोय की एकतर जरी ही थोडीशी मुभा आपण सर्वांना देत असलो तरी नागरिकांना कृपा करून विनंती आहे की आपण मात्र घराबाहेर पडायचं नाहीये. अत्यंत आणि अत्यंत आवश्यक असेल तेवढ्या पुरतंच घराबाहेर पडा. पडताना घरगुती मास्क असेल तो वापरा. आल्यानंतर म्हणजे काही ठिकाणी अँटी कोरोना पोलीस, मला समाधान वाटलं की काही ठिकाणी सुरुवात झाली, अगदी पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात सुद्धा अँटी कोरोना पोलीस आलेले आहेत. मी काल ऑनलाईन बातमी बघताना आपले विश्वास डांगरे पाटलांना त्यांच्या घरात जाताना त्यांच्या अँटी करप्शन पोलिसने अडवलेले की बाबा थांबा, बाहेरच्या बाहेर फोन तुमचा सॅनिटाईज करा, हात धुवा, आत आल्यानंतर पहिला आंघोळीले जा. हे फार महत्वाचं आहे. अँटी कोरोना पोलीस म्हणजे घरातल्या घरात आपण काळजी घेणं गरज आहे, आपल्या मातापित्यांची काळजी घेणं, विशेषतः ज्यांना हे काही विकार असतील, डायबिटीज असेल, हृदयविकार असेल, इतरही काही मधुमेह असेल, ते वेळच्या वेळेला औषध घेतात की नाही, आणि त्यांची ही सगळी जी लेवल आहे, हे जे काही विकार आहेत ते मर्यादेच्या आत राहतात की नाही हे बघणं हे आपल्या घरातल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. काही ठिकाणी मला अशी मेसेज येत आहेत की लहान लहान मुलं आपल्या वाढदिवसाचे पैसे, आपल्या खेळण्यासाठी साठवलेले पैसे, कोणी सायकलसाठी साठवलेले पैसे, हे मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत. काय बोलायचं या मुलांना? कौतुक तर केलंच पाहिजे, आशीर्वाद तर दिलेच पाहिजे, पण मी या बाळ गोपाळांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका. अहो आम्ही आहोत, ही माझ्यासोबतची जी पिढी आहे ती समर्थ आहे, आणि हे सगळे युद्ध चाललंय हे तुमच्या भविष्यासाठीच चाललेलं आहे. मला कल्पना आहे की पैसा पैसा करून ती एक गंमत असते, पैसा साठवणं आणि त्या साठवलेल्या पैशातून स्वतःसाठी या काही गोष्टी करणं. म्हणजे अनेक ठिकाणी घरात ह्या गोष्टी अशा आहेत की हट्ट नाही करायचा. आपल्या खाऊचा पैसा असेल, वाढदिवसाचा पैसा असेल, हा साठवत साठवत ते करायचं. तुम्ही नका करू, आम्ही आहोत, आपण खंबीर आहोत, सरकार खंबीर आहे, ही पिढी खंबीर आहे. आज सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत येते, CSR फंड, मग तिकडे चालतो इकडे चालत नाही. मला तर त्या राजकारणात जायचंच नाहीये, पण CSR फंडासाठी सुद्धा आपण एक वेगळा निधी, त्याचा अकाउंट सुरू केलेला आहे. ज्यांना CSR म्हणून द्यायचं आहे मुख्यमंत्री सहायता निधीला, त्यांना CSR साठी एक वेगळा अकाउंट आपण उघडून दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याचबरोबरीने घरामध्ये राहून राहून थोडीशी एक अस्वस्थता येते, बेचैनी येते, काय करायचं कळत नाही, मग कोणाला विचारायचं, घरी कोण आहे. दोन गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. एक तर खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याची गरज नाहीये, कारण महाराष्ट्र आपला हा सुसंस्कृत आहे. पण ज्या बातम्या येतात जगभरातून की घराघरामध्ये
महिलांवरती अत्याचार किंवा हिंसाचार ह्या गोष्टी वाढत आहेत. महाराष्ट्रात असं होणार नाही, एक सुद्धा केस अशी होता कामा नये, अजिबात होता कामा नये. पण तरी देखील महिलांना मी विनंती करतोय की समजा दुर्दैवाने कुठे असा आपल्याला अनुभव आला तर 100 नंबर हा आपल्या मदतीसाठी आपण केलेला आहे. कुठे अशी जर का तुम्हाला वाटली की इकडे आपल्यावरती अन्याय होतोय किंवा थोडस होतंय मानसिक परिस्थिती मानसिक स्थिती थोडीशी इकडे तिकडे होते, पण तिच्यासाठी ती सांभाळण्यासाठी आणि महिलांना रक्षण देण्यासाठी 100 नंबर हा आपण त्या सेवेसाठी देतो. दुर्दैवाने जर का अशी कुठे घटना घडत असेल तर 100 या नंबरवरती माझ्या माता भगिनींनी फोन करावा. तत्काळ आपलं महाराष्ट्र सरकार आपला भाऊ म्हणून आपल्या सोबत आपल्या मदतीसाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सांगत असताना मी आणखीन 2 नंबर आपल्याला सांगतोय, कारण इतके दिवस घरी राहिल्यानंतर मन अशांत होणार, मनात बेचैनी वाढणार, एकटेपण वाटणार, काय करावं कळत नाहीये, थोडस वैफल्य वाटणार, मग काय करायचं? तर त्याच्यासाठी सरकारने 2 नंबर आपल्यासाठी दिलेले आहेत. घेता लिहून कागद पेन आहे हातामध्ये? ठीक आहे, बघा पटकन. पहिला नंबर आहे तो मुंबई महापालिका आणि बिर्ला. अनेक स्वयंसेवी संस्था आपल्याला विविध रूपाने मदतीला येत आहेत. कोणी अन्नधान्य देत आहे, कोणी पैसे देत आहे, कोणी उपकरण देत आहे, काही या सेवा देत आहे. त्याच्यामध्ये बिर्ला आणि मुंबई महापालिका ह्या दोघांनी मिळून एक सेवा सुरू केलेली आहे. नंबर नीट लिहून घ्या, 1800 लिहिलात, 1800 120 820050. पुन्हा एकदा सांगतो, 1800 120 820050. हे मुंबई आणि मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या सौजन्याने आहे. दुसरा नंबर जो आहे त्याच्यामध्ये आपला आदिवासी विभाग आहे, त्या आदिवासी विभागाने एक जबाबदारी घेतली, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांच्यासोबत प्रोजेक्ट मुंबई ही एक संस्था आहे आणि दुसरी प्रफुल्ला, ह्या तीन जण मिळून त्यांनी सुद्धा ही एक सेवा सुरू केलेली आहे. तोही नंबर देतो, तो नंबर घ्या, 1800 बरोबर आहे, 1800 102 4040. सांगू परत घ्या, 1800 102 4040. तर असं हे आपण जे जे काय करता येणं शक्य असेल ते करतोय, पण तूर्त 3 मे पर्यंत बाकी सगळ्या गोष्टी ह्या लॉकडाऊन मधल्या तशाच बंद राहतील. कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम हे महाराष्ट्रामध्ये होणार नाही. कोणत्याही प्रकारची रेल्वे वाहतूक विमानाची वाहतूक ही महाराष्ट्रात मुंबईत होणार नाही. वृत्तपत्र माझ्या बांधवांना त्यांना सांगतोय की काल मी काही जबाबदार संपादकांशी आणि व्यक्तींशी बोललो, त्यांच्याशी नीट त्यांना नीट समजून सांगितल्यानंतर त्यांनाही हे लक्षात आलेलं आहे. येत्या 2-3 दिवसात मुंबई पुणा वगळून इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपण काय करू शकतो त्याच्याबद्दल आपण निर्णय घेतो आहोत. काळजी करू नका.